देशभरात आज राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपुरात जमीन वाटपाचा जो घोटाळा केला त्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आजही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळात लावून धरली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एकीकडे महाविकास आघाडी आग्रही असतानाच दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संत आणि हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विधान भवन परिसरात निदर्शनं केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या आठवड्यात झोपडपट्टीसाठी पुनर्वसनासाठी राखीव असलेले भूखंड अल्प किमतीत काही खासगी लोकांना वाटप करण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली. आयटी प्रमाणपत्र घोटाळा या मुद्द्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केले, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर चर्चा होऊ शकत नाही असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्यानंतर विरोधकांनी याच मुद्द्यावरून नार्वेकरांना घेरलं. न्यायप्रविष्ट प्रकरणावर विधिमंडळात चर्चा करता येत नाही असा कोणता कायदा आहे का असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 42(2) दाखला देत तो नियम वाचून दाखवला. तसेच हे अधिवेशनही महाराष्ट्र विधानसभा नियमाप्रमाणे चालणार असंही त्यांनी नमूद केलंय. यावरून विरोधकांनी गोंधळ घालत थेट विधानसभा अध्यक्षांनाच घेरलं. यावर थेट सरकार आरोप करत आमदार जयंत पाटील म्हणाले, कालही एका विषयाची चर्चा पूर्ण झाली त्यानंतर अडचण व्हायला लागली म्हणून तो प्रश्नच न्यायप्रविष्ट असल्याचं म्हणत टाळला गेलाय. चीनसह अन्य काही देशात कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठीत करून केंद्र सरकार बरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलंय. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रासह देशाने आणि जगाने कोरोनाची मोठी किंमत चुकवली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढल्यामुळे त्यांना लॉकडाऊन लावावं लागलं. याच पार्श्वभूमीवर सरकार उच्चाधिकार समिती किंवा टास्क फोर्स स्थापन करत आहात किंवा जगभरातील कोरोना संदर्भात काय प्रयत्न केले जात आहेत याचा अभ्यास करणारी कोणतीही समिती नेमणार आहात का असे प्रश्न उपस्थित. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी खासदार राहुल शेवाळी यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाच्या फोनवर AU नावाने 44 कॉल्स आले होते. AU म्हणजे आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आले अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सादर केली. यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटणार आहे. लोकसभेत आज अंमली पदार्थांविरोधात धोरणावर चर्चा सुरू होती. या चर्चेत राहुल शेवाळे यांनीही सहभाग घेतला. याच मुद्द्यांवर त्यांनी ड्रग्ज विरोधी कारवाई फक्त सेलिब्रिटींविरोधात होते, इतर प्रकरणात कारवाई होत नाही असा दावा केला. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही ड्रग्जचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना लावण्यात येणाऱ्या शास्तीकरणाचा प्रश्न अखेर निकाली निघालाय. अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर सरसकट माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेत शास्ती करामुळे मूळ कर देखील वसूल होत नाही, त्यामुळे महापालिकेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही शास्ती कर रद्द करत आहोत. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यात आलाय. न्यायालयाच्या निर्णयानुसार अधीन राहून कारवाई होणार आहे, त्यासाठी लवकरच योजना जाहीर करणार आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दणका दिलाय. त्यांनी केलेला दोषमुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावत शिवडी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं स्पष्ट करत वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे नवनीत राणा यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीन पात्र अटक वॉरंट बजावलंय. तसेच ऑक्टोबर महिन्यात या दोघांविरुद्ध 2 वेळा अजामीन पात्र वॉरंट बजावला होता. चीनने भारतात जशी घुसखोरी केली आहे त्याच पद्धतीने आम्ही कर्नाटकात प्रवेश करू असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारला दिलाय. सीमा प्रश्नावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिलाय. चीन जसे घुसले तसे आम्ही कर्नाटकात प्रवेश करू, आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आम्हाला चर्चेतून सीमाविषयक वाद सोडवायचे पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आग लावत आहेत. महाराष्ट्रात कमकुवत सरकार आहे आणि ते याबाबत कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आता आम्हाला हाच पर्याय अवलंबावा लागेल असंही त्यांनी म्हटलं.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड 19 रुग्णांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतातील कोविड 19 परिस्थितीचा आणि स्थितीवर देखरेख प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा एक उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ उपस्थित होते. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे स्थिती हाताबाहेर गेली असल्याचं दिसतंय. या विषाणूचा जन्म आणि प्रसार चीनमधून झाला. सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा विषाणू प्रथम सापडला तेव्हा चीनने सगळी माहिती दडपून ठेवली होती. मात्र अखेर बिंग फुटलंच, नंतरही त्या देशांनी जागतिक समुदायाला फारसं सहकार्य केलं नाही. आता पुन्हा चीनवर संकट आलंय. त्याला त्यांची दडवून ठेवण्याची वृत्ती आणि पोलादी लाल पडदाच कारणीभूत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची कथित झिरो कोविड पॉलिसी. बदली कर्णधार लोकेश राहुल याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उद्यापासून सुरू होत असलेल्या यजमान बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसह ही मालिकाही जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ही मालिका विजय साकार झाल्यास भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभूत झालेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेत मात्र पहिली कसोटी जिंकत यशाच्या मार्गावर प्रवास सुरू केलाय. नवोदित शुभमन गिल आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा यांनी दमदार शतकी खेळी केल्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. त्यानंतर रवींद्रचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि मेहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशला सपशील पराभव पत्करावा लागला. आता या कसोटीतही त्यांच्याकडून अशाच खेळीची गरज आहे. गिल आणि पुजारा वगळता पहिल्या कसोटीत अन्य फलंदाजांकडून साफ निराशा झाली होती.